ताजा बातम्या पाहण्यासाठी आरसीएन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. कोरोना बाधितांवरील उपचारांना गती मिळावी व गृह विलगीकरणातील रुग्णांबाबतच्या प्रक्रियेत सुसूत्रता असावी म्हणून विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात स्वतंत्र ओपीडी सुरू करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी पाहणी केली. अमरावती महानगरपालिका क्षेत्रात माझी वसुंधरा स्वच्छ सर्वेक्षण 2021 मालमत्ता कर अभय योजना व कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीची अंमलबजावणी करावी यासाठी जनजागृती अभियानांतर्गत जनजागृती रथ तयार करण्यात आले आहे. महापौर चेतन गावंडे यांच्या हस्ते महानगरपालिका प्रांगणात हिरवी झेंडी दाखवून त्याचा शुभारंभ करण्यात आला. अमरावती शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार यात वाढ होत असून कोरोना विषाणूमुळे होणारा कोविड-19 आजाराबाबत अमरावती महानगरपालिका परिक्षेत्रात दक्षता घेण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात असून त्यादृष्टीने शुक्रवारी महापौर चेतन गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-19 संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा नियोजनबद्ध दस्तऐवज आहे. या अर्थसंकल्पात गरीब, शेतकरी, महिला, युवा, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी या सर्वांचा विचार करण्यात आला असल्याची माहिती भाजपचे माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली. अमरावती येथील बांबू गार्डन हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील वैशिष्ट्यपूर्ण उद्यान आहे. शहरालगत विस्तीर्ण क्षेत्रावर पसरलेल्या या गार्डनच्या विकासातून पर्यटन वाढीस मोठा वाव आहे. त्यामुळे येथे नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करून अभिनव उपक्रम राबवावेत असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले. कारमधून गांजाची तस्करी करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या पथकाने बडनेरा हद्दीतून अटक केली आहे. आरोपींकडून 13.5 किलो गांजा व कार असा 5,35,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला. अमरावती जिल्हा वकील संघाच्या वतीने स्वर्गीय ॲडव्होकेट SZ पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वकिलांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. PDMC परिसर स्थित प्रांगणात टर्फ विकेटवर सुरू असलेल्या या स्पर्धेमध्ये रंगतदार सामन्यांची मालिका अनुभवताना क्रीडा रसिकांद्वारे सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहन दिल्या जात आहे. मेहनतीने कमावलेले पैसे सायबर गुन्हेगारांच्या घशात घातल्यानंतर आयुक्तालयातील सायबर पोलिसांनी तांत्रिक दृष्टीने तपास करताना गेलेल्या रकमेपैकी 60,000 रोकड वाचविण्यात यश मिळविले. ही रक्कम फिर्यादी युवकाच्या खात्यात जमा झाली आहे. अमरावती जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता दिनांक 13 व 14 फेब्रुवारी रोजी कर्फ्यू लावण्यात यावा या मागणीचे निवेदन हेल्पिंग हँडच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया अमरावती सेंटर आणि अमरावती डिस्ट्रिक्ट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी देशव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. लोखंड आणि सिमेंटच्या कृत्रिम भाववाढी विरोधात करण्यात आलेल्या या एकदिवसीय धरणे आंदोलनात सर्वांनी एकजुटीने सहभाग नोंदविला होता.